नमस्कार, पुढील 24 ते 48 तासात ढगाळ वातावरण राहणार, अधूनमधून पावसाच्या हलकी सरी बरसण्याची शक्यता। संपूर्ण महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात अक्षरशः धुमाकूळ घातला पावसाने। महाराष्ट्र अनेक जिल्ह्यात पावसामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर काहीचे प्रचंड आर्थिक नुकसानही झाले। मात्र मुंबईकरांसाठी यात एक चांगली गोष्ट घडली, म्हणजे मुंबईकरावरील पाणी कपातीचे संकट टळले आणि मुंबई महानगरपालिकेकडून BMC करण्यात आलेली पाणी कपात मागे घेण्यात आली। ही मुंबईकरांसाठी अत्यंत चांगली आणि आनंददायक बातमी आहे। मुंबई हवामान विभागाच्या उपसंचालक KAS होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 तासात मुंबईसह ठाण्याच्या अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता आहे व मुंबई उपनगरात आणि ठाण्यात रात्रीच्या वेळी सर्वाधिक पाऊस पडेल। येत्या 24 ते 48 तासात मुंबईसह अनेक भागात ढगाळ वातावरण राहणार व अधूनमधून हलक्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। आज सकाळपासूनच मुंबईत अनेक भागात आकाश निभू दिसत आहे। पुढील 24 व 48 तासात मुंबई तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे आणि तलाव क्षेत्र ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस पसल्याने आता मुंबईकरावरील पाणी कपाती निर्णय महानगरपालिकेने मागे घेतला आहे। मुंबईत 7 तलावाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो, त्यापैकी आता विहीर, तुळशी आणि मोडक ही तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत। अन्य 4 तलावामध्ये मागील काही दिवसात दमदार पाऊस झाल्याने आता मुंबईसमोर पाण्याचे संकट काही अंशी कमी झाले आहे। ही एकदम आनंदाची बातमी आहे।